एसवाय बीकॉम व्यावसायिक अर्थ समग्रलक्षी या विषयातील पहिल्या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली होती. प्रकरणाचं नाव होतं समग्रलक्षी अर्थशास्त्राची ओळख. या प्रकरणामध्ये आपण जो पहिला मुद्दा अभ्यासला होता 1.1 त्या मुद्द्याचं नाव होतं समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अर्थ आणि समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या व्याख्या. आज आपण याच प्रकरणातील दुसरा मुद्दा अभ्यासणार आहोत. मुद्द्याचं नाव आहे समग्रलक्षी अर्थशास्त्राचं स्वरूप, नेचर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. आपण सूक्ष्मलक्षी आणि समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या स्वरूपाचा जर आपण विचार केला तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण एकाचा, वैयक्तिकाचा, विशिष्टाचा अभ्यास व्यक्तिगत पातळीवरती करतो आणि त्यामुळं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या स्वरूपाचा अभ्यास करताना आपण व्यक्तीचं कल्याण किंवा विशिष्ट घटकाचं कल्याण विचारात घेतो. परंतु समग्रलक्षी अर्थशास्त्र ही अर्थशास्त्रीय विश्लेषण पद्धती हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण पद्धतीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत. आणि समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण एकाचा, वैयक्तिकाचा किंवा विशिष्टाचा अभ्यास करत नाही तर आपण एकूणाचा, बेरजेचा, सरासरीचा, समुच्चयाचा आपण अभ्यास करतो. आणि हा अभ्यास करताना आपण व्यक्तिगत हित किंवा व्यक्तिगत कल्याणाऐवजी समाजहित किंवा राष्ट्रहित अभ्यासतो. म्हणजेच आपण समाजाच्या कल्याणाचा किंवा राष्ट्राच्या कल्याणाचा अभ्यास करतो. आणि त्यामुळं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या स्वरूपापेक्षा समग्रलक्षी अर्थशास्त्राचं स्वरूप हे भिन्न आहे आणि ते व्यापक आहे. कारण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास हा मर्यादित व्यक्तीपुरता आहे आणि सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करताना प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं हित कळतं आणि प्रत्येक व्यक्तीने स्वतःचं हित साध्य केलं तर समाजाचं हित आपोआप साध्य होतं असं विवेचन केलं होतं. परंतु व्यक्तीचं वर्तन आणि समाजाचं वर्तन वेगवेगळं असतं. जर व्यक्तिगत वर्तनाचे नियम आपण समाजाच्या पातळीवरती लागू केले तर व्यक्तीचा कदाचित फायदा होईल परंतु समाजाचं किंवा राष्ट्राचं नुकसान होण्याची शक्यता असते. आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या स्वरूपाचा विचार करताना आपण समाजाचं कल्याण, राष्ट्राचं हित विचारात घेतो. आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या स्वरूपामध्ये एकूण 8 मुद्द्यांची आज आपण चर्चा करणार आहोत. त्यातला पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे समुच्चयात्मक दृष्टिकोन. आपण पाहिलं की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण एकाचा, वैयक्तिकाचा, विशिष्टाचा व्यक्तिगत पातळीवरती अभ्यास करतो. परंतु समग्रलक्षी अर्थशास्त्र हे संपूर्ण समाजाशी किंवा अर्थव्यवस्थेशी निगडीत असल्यामुळं आपण समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये एकूणाचा, बेरजेचा, सरासरीचा, समुच्चयाचा अभ्यास करतो. आणि हा अभ्यास करताना आपण व्यक्तिगत घटकाकडं दुर्लक्ष करतो. कारण व्यक्ती हा समाजाचा एक भाग आहे आणि जेव्हा समाजाच्या कल्याणाच्या विविध योजना आपण राबवतो सरकारच्या मार्फत तेव्हा त्या योजनांचा लाभ व्यक्तीला होत असतो. आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या स्वरूपाचा पहिला मुद्दा अभ्यासताना आपल्याला व्यक्तिगत दृष्टिकोनाऐवजी समुच्चयात्मक दृष्टिकोनाचा विचार करून समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या विश्लेषण पद्धतीचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण पद्धतीमध्ये आपण एकाऐवजी किंवा वैयक्तिकाऐवजी आपण कशाचा अभ्यास करतो, समूहाचा अभ्यास करतो, समुच्चयाचा अभ्यास करतो, सरासरीचा अभ्यास करतो, बेरजेचा अभ्यास करतो. आणि हा अर्थव्यवस्था कुठल्याही एका व्यक्तीच्या संदर्भात करत नाही, कुठल्याही एका घटकाच्या संदर्भात करत नाही तर संपूर्ण राष्ट्राच्या संदर्भामध्ये करतो. आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राचं स्वरूप अभ्यासताना समग्रलक्षी अर्थशास्त्राचं स्वरूप हे समुच्चयात्मक असतं. हे समुच्चयात्मक स्वरूप समग्रलक्षी अर्थशास्त्राचं असतं असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या स्वरूपाचा दुसरा मुद्दा अभ्यासताना आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास हा वास्तव घटकांच्या सहाय्याने करत होतो. कारण सुरुवातीच्या काळामध्ये जगामध्ये वस्तुविनिमय पद्धती होती आणि एक वस्तूच्या बदल्यामध्ये दुसरी वस्तू खरेदी केली जायची. आपल्याजवळ नसणारी वस्तू विकत घेण्यासाठी आपल्याजवळची वस्तू विकली जायची.
परंतु 1931 मध्ये जगाच्या पातळीवरती सुवर्ण विनिमय पद्धतीचा त्याग करण्यात आला आणि अपरिवर्तनीय कागदी चलन पद्धती स्वीकारण्यात आली आणि अपरिवर्तनीय कागदी चलन पद्धतीमध्ये अर्थव्यवस्थेतील सर्व व्यवहार हे पैशाच्या सहाय्याने केले जाऊ लागले आणि त्यामुळे चलनी अर्थव्यवस्थेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राचा स्वरूपाचा अभ्यास करताना आपण वास्तव घटकांऐवजी चलनी घटकांना महत्त्व देतो आणि सर्व प्रकारचे जे आर्थिक व्यवहार असतील ते पैशामध्ये व्यक्त करतो. म्हणजे उत्पादन घटकांना दिले जाणारे मोबदले पैशामध्ये व्यक्त केले जातात, वस्तू व सेवांच्या किमती पैशामध्ये व्यक्त केले जातात, व्यक्तीचं उत्पन्न व्यक्तीचा खर्च पैशामध्ये व्यक्त केला जातो, राष्ट्रीय उत्पन्नाचं मापनसुद्धा आपण कशामध्ये करतो, पैशामध्ये व्यक्त करतो. म्हणजे जेव्हा आपण मागणी बाजूला उपभोक्त्याच्या वर्तनाचा अभ्यास करतो तेव्हा उपभोक्ता वस्तू व सेवांची खरेदी करण्यासाठी जो खर्च करतो तो पैशामध्ये खर्च केला जातो आणि जेव्हा उपभोक्ते उद्योग संस्थांकडून वस्तू व सेवांची खरेदी करतात म्हणजेच उद्योग संस्था वस्तू व सेवांची विक्री करतात तेव्हा उद्योग संस्थांना वस्तू व सेवांच्या विक्रीपासून जे उत्पन्न प्राप्त होतं तेही पैशातच प्राप्त होतं आणि समग्रलक्षी पातळीवरती समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या स्वरूपाचा अभ्यास करताना आपण एकूण मागणी आणि एकूण पुरवठा यांच्यामध्ये होणारं जे संतुलन प्रस्थापित होतं त्याचा आधारसुद्धा पैसाच आहे. पैशाच्या सहाय्याने एकूण मागणी आणि एकूण पुरवठ्यातील संतुलन स्पष्ट केलं जातं आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या स्वरूपाचा अभ्यास करताना आपल्याला वास्तव घटकांऐवजी चलनी घटकांना जास्त महत्त्व दिलं जातं आणि सर्व प्रकारचे म्हणजे उत्पादन असेल, उपभोग असेल, विनिमय असेल, वितरण असेल ह्या ज्या चार मुख्य आर्थिक क्रिया आहे या आर्थिक क्रिया पार पडत असताना ह्या सर्व क्रिया ह्या पैशाच्या सहाय्याने पार पाडल्या जातात आणि पैशाच्या वापरामुळं अर्थव्यवस्थेला गतिमानता प्राप्त झालेली आहे, गतिमान स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि सर्वच प्रकारचे जे आर्थिक व्यवहार आहेत ते पैशाच्या माध्यमातून जगातील विविध देशांमध्ये पार पाडले जातात आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या स्वरूपामध्ये पैशाची अभिव्यक्ती हा जो मुद्दा आहे हा आजच्या काळामध्ये महत्त्वाचा समजला जातो. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा मागणी आणि पुरवठ्यातील सुप्त संबंध. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण प्रत्येक घटक स्वतंत्र असतो, प्रत्येक घटक स्वयंपूर्ण असतो, एका घटकातील बदलाचा दुसऱ्या घटकावरती परिणाम होत नाही असं विवेचन करतो. परंतु हे विवेचन समग्रलक्षी अर्थशास्त्राला लागू होत नाही आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण एका वस्तूच्या मागणीऐवजी एकूण मागणीचा अभ्यास करतो, एका वस्तूच्या पुरवठ्याऐवजी एकूण पुरवठ्याचा अभ्यास करतो. मात्र एकूण मागणीत बदल झाल्यास त्या बदलाच्या अनुषंगाने एकूण पुरवठ्यामध्ये सुद्धा बदल होतो आणि एकूण पुरवठ्यामध्ये बदल झाल्यास एकूण मागणीमध्ये सुद्धा बदल होतो. उदाहरण घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल. समजा एकूण पुरवठा स्थिर असताना जर एकूण मागणीच्या पातळीमध्ये वाढ झाली तर किमतीच्या पातळीत वाढ होते आणि किमतीची पातळी वाढली की जास्त नफा मिळण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळं एकूण पुरवठ्यामध्ये सुद्धा काय होते, वाढ होते. या उलट समजा एकूण मागणीची पातळी स्थिर आहे आणि एकूण पुरवठ्याच्या पातळीत वाढ झाली तर परिणामी किमतीच्या पातळीमध्ये घट होतात आणि मागणीच्या नियमानुसार जेव्हा किमतीची पातळी घटते तेव्हा वस्तू व सेवांची मागणी वाढते. म्हणजे मागणीतील बदलाचा पुरवठ्यातील बदलावर परिणाम होतो अथवा पुरवठ्यातील बदलाचा मागणीवर परिणाम होतो आणि म्हणून मागणी म्हणजेच एकूण मागणी आणि एकूण पुरवठा हे दोन घटक स्वतंत्र नाहीत तर ते घटक कसे आहेत, परस्परावलंबी आहे, एकमेकावर अवलंबून आहे. एकूण मागणीतील बदलाचा एकूण पुरवठ्यावर परिणाम होतो आणि एकूण पुरवठ्यातील बदलाचा एकूण मागणीवर परिणाम होतो आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या स्वरूपाचा अभ्यास करताना आपल्याला एकूण मागणी आणि एकूण पुरवठा या दोन घटकांचा स्वतंत्र अभ्यास करता येणार नाही तर या दोन घटकामध्ये असणारे परस्पर संबंध एकूण मागणीचं पृथक्करण एकूण पुरवठ्याचं पृथक्करण याचा सविस्तर अभ्यास आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये करावा लागतो आणि म्हणून मागणी आणि पुरवठा हे दोन घटक स्वतंत्र नाहीत तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकूण मागणीतील बदलाच्या अनुषंगाने एकूण पुरवठा कसा बदलतो आणि एकूण पुरवठ्यातील बदलाच्या अनुषंगाने एकूण मागणी कशी बदलते आणि एकूण मागणी आणि एकूण पुरवठ्यामध्ये कोणता सुप्त संबंध आहे याचं विवेचन आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या स्वरूपामध्ये करतो. त्याच्यानंतर चौथा स्वरूपाचा मुद्दा आपल्याला सांगता येईल, उत्पन्न हा दुवा.
समग्रलक्षी अर्थशास्त्राचा केंद्रबिंदू उत्पन्न आहे आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राला उत्पन्नाचा अर्थशास्त्र किंवा रोजगाराचा अर्थशास्त्र असं सुद्धा संबोधलं जातं किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्राला उत्पन्न विश्लेषणाचं अर्थशास्त्र असं सुद्धा संबोधलं जातं आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवातच राष्ट्रीय उत्पन्नापासून होते. उत्पन्नात बदल झाल्यास त्या बदलाच्या अनुषंगाने अर्थव्यवस्थेतील इतर चलांमध्ये कशा पद्धतीने बदल होतो याचं विवेचन समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये दिलं जातं. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नाच्या पातळीमध्ये वाढ झाली तर व्यक्तिगत उत्पन्न वाढतं. व्यक्तिगत उत्पन्न वाढलं की व्यक्तिगत खर्च वाढतो. व्यक्तिगत खर्च वाढला की व्यक्तिगत मागणीची पातळी वाढते. मागणीची पातळी वाढली की किमती वाढतात. किमती वाढल्या की पुरवठा वाढतो. पुरवठा वाढला की उत्पादन वाढतं. उत्पादन वाढलं की रोजगार वाढतो. रोजगार वाढला की उत्पन्न वाढतो. आणि या ठिकाणी गुणक आणि प्रवेग परिणाम जर विचारात घेतलं तर सुरुवातीला होणाऱ्या गुंतवणुकीच्या गुणक परिणामामुळं अनेक पटीने उत्पन्न वाढतं आणि त्वरक परिणाम जर आपण विचारात घेतला तर उपभोग खर्चात थोडी वाढ झाल्यास त्याच्या अनेक पटीने गुंतवणूक खर्चात वाढ होते आणि म्हणून उत्पन्नाच्या साह्याने संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवरती जे आर्थिक व्यवहार पार पाडले जातात त्या आर्थिक व्यवहारामध्ये एका घटकातील बदलाच्या अनुषंगाने इतर घटकांमध्ये होणारे जे बदल आहे त्याचं विश्लेषण समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण एकूण मागणी आणि एकूण पुरवठ्याचं संतुलन किंमत पातळीच्या आधारे स्पष्ट करतो परंतु समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये एकूण मागणी आणि एकूण पुरवठ्याचं संतुलन हे उत्पन्न या घटकाच्या आधारे स्पष्ट केलं जातं. उत्पन्नातील बदलाच्या अनुषंगाने मागणी आणि त्या अनुषंगाने पुरवठ्यात होणारे बदल विचारात घेऊन आपण समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये एकूण मागणी आणि एकूण पुरवठा आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या संतुलनाचं विवेचन हे उत्पन्नाच्या साह्याने करतो आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये उत्पन्न या घटकाला विशेष महत्त्व असतं आणि म्हणून उत्पन्न हा एक दुवा असं म्हटलं जातं कारण उत्पन्नातील बदलाच्या अनुषंगाने अर्थव्यवस्थेतील इतर चलांमध्ये बदल होतात. उत्पन्न ज्या दिशेने बदलेल त्या दिशेने इतर चलांमध्ये बदल होतो आणि म्हणून बदलाचं जे मुख्य कारण आहे समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये ते उत्पन्नातील बदल हे आहे आणि म्हणून उत्पन्नातील बदल किंवा उत्पन्न हा एक दुवा हा चौथा मुद्दा समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या स्वरूपाचा आपल्याला व्यक्त करता येतो. त्याच्यानंतर समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या स्वरूपाचा पाचवा मुद्दा आपल्याला एकूण मागणी हा सांगता येईल. एकूण मागणी म्हणजे काय तर एकूण मागणी म्हणजे अर्थव्यवस्थेच्या पातळीवरती सर्व उपभोक्त्यांची जी एकत्रित मागणी असते त्याला आपण काय म्हणतो एकूण मागणी असं म्हणतो. मग एकूण मागणीचे चार मुख्य घटक आहे. पहिला घटक आहे उपभोग मागणी. दुसरा घटक आहे गुंतवणूक मागणी. तिसरा घटक आहे सरकारी मागणी. आणि चौथा घटक आहे परकीय नागरिकांची मागणी. तर पहिला जो घटक आहे समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे उपभोग खर्च किंवा उपभोग मागणी. देशातील लोक आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवा खरेदी करतात. आपलं जीवन सुखी आणि समृद्धी बनवण्यासाठी दीर्घायुष्यी होण्यासाठी जीवनावश्यक वस्तू खरेदी करतात. चैनीच्या वस्तू खरेदी करतात. आरामदायी वस्तू खरेदी करतात. मग त्याच्यामध्ये अन्नधान्य असेल भाजीपाला असेल औषधं असतील कापड पेन वही पुस्तकं अशा ज्या दैनंदिन गरजेच्या वस्तू आहे मग संगणक असेल मोटरसायकल असेल चारचाकी गाड्या असतील तर ह्या व्यक्तिगत उपभोग यामधून व्यक्त होतो. आणि जसजसे लोकांची उत्पन्न पातळी वाढत जाते तसतशी खर्चाची पातळी वाढत गेल्यामुळं उपभोग खर्चाचं प्रमाण किंवा पातळीसुद्धा वाढत जाते आणि म्हणून उपभोग मागणी हा एकूण मागणीचा पहिला सर्वात महत्त्वाचा मुख्य घटक आहे. त्याच्यानंतर दुसरा घटक आहे गुंतवणूक मागणी. कुठल्याही अर्थव्यवस्थेच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करायची असेल उत्पादकतेत वाढ करायची असेल तर गुंतवणूक वाढीला चालना दिली पाहिजे. मग गुंतवणूक म्हणजे काय तर गुंतवणूक म्हणजे भांडवली वस्तूच्या साठ्यात होणारी शुद्ध वाढ. मग कारखान्यासाठी जागेची खरेदी असेल इमारतीची बांधणी असेल यंत्रसामग्रीची खरेदी असेल कच्च्या मालाची खरेदी असेल जो माल विकलेला नसेल त्याची साठवणुकीसाठीचा जो खर्च असेल इंधनावरचा खर्च असेल विजेवरचा खर्च असेल तर या सर्व खर्चाचा अंतर्भाव हा गुंतवणूक मागणीमध्ये होतो. मग आता गुंतवणूक मागणी कोण करतं आणि कशासाठी करतं तर गुंतवणूक मागणी हे प्रामुख्याने उद्योग संस्था करतात उद्योजक करतात संयोजक करतात. त्यामध्ये मग
यंत्रसामग्री असतील, यंत्राचे सुटे भाग असतील, वाहतुकीची साधनं असेल, साठवणूक सुविधा असेल, यावरती जो खर्च केला जातो, गुंतवणूक मागणी जसजशी वाढत जाते तसतसे देशामध्ये उत्पादन पातळीत वाढ होते आणि रोजगाराच्या पातळीत सुद्धा वाढ होते. तर हा एकूण मागणीचा दुसरा महत्त्वाचा घटक आहे. एकूण मागणीचा तिसरा महत्त्वाचा घटक आहे सरकारी मागणी. तर सरकारच्या पातळीवरती प्रशासकीय कारभार पाहण्यासाठी सरकार मग ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, तर आपल्या देशामध्ये संघराज्यीय वित्तीय व्यवस्था आहे आणि आर्थिक सत्तेचं विकेंद्रीकरण केलेलं आहे आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये राज्यकारभार करण्यासाठी सरकारला प्रशासकीय यंत्रणा सरकारने निर्माण केलेली आहे आणि मग त्यासाठी इमारती बांधलेल्या आहेत, फर्निचर खरेदी केले आहे किंवा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. तर ही जी मागणी आहे स्टेशनरी आहे ही मागणी आणि आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण कल्याणकारी राज्याची भूमिका स्वीकारली आणि मग कल्याणकारी राज्याच्या भूमिकेमध्ये देशातील जनतेला ज्या जीवनावश्यक वस्तू असतील किंवा ज्या मुख्य वस्तू असतील त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आपल्या देशात सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अवजड आणि मोठ्या उद्योगांची स्थापना केलेली आहे. मग त्याच्यामध्ये लोखंड पोलाद उद्योग असतील, विद्युत शक्ती निर्मिती करणारे उद्योग असतील, अण्वस्त्रे निर्मिती करणारे उद्योग असतील, विमान निर्माण करणारे उद्योग असतील, औषधं निर्माण करणारे उद्योग असतील, तर या उद्योगांचा विकास सरकारने केलेला आहे आणि मग त्याच्यासाठी सरकारला पुन्हा कशाची गरज लागते, यंत्रसामग्रीची गरज लागते, यंत्रसामग्रीच्या सुट्या भागाची गरज लागते, कर्मचाऱ्यांची गरज लागते, कच्च्या मालाची गरज निर्माण होते. तर त्याच्यासाठी होणारा जो खर्च आहे त्याला आपण काय म्हणतो, सरकारी खर्च असा म्हणतो. आणि समग्रलक्षी पातळीवरती जेव्हा वैयक्तिक खर्च वाढत नाही किंवा व्यक्तिगत गुंतवणूक वाढत नाही तेव्हा उत्पादन वाढीला चालना देण्यासाठी सरकार स्वतः सार्वजनिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून उत्पादन आणि रोजगार वाढीला चालना देत असते. आणि आता शेवटचा चौथा महत्त्वाचा घटक आहे एकूण मागणीचा, तो म्हणजे परदेशातील नागरिकांची मागणी. कुठलाही देश हा स्वयंपूर्ण नसतो. आपल्याला उदाहरणार्थ भारताला आर्थिक नियोजनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये यंत्रसामग्री आणि औषधे मोठ्या प्रमाणात आयात करावी लागत होती, तर या उलट भारतामध्ये ज्या शेतीप्रधान वस्तू आहेत त्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि म्हणून भारत जगातील इतर देशांना चहाची निर्यात करतो, कॉफीची निर्यात करतो, तयार कपड्यांची निर्यात, फळांची निर्यात, फुलांची निर्यात करतो आणि अलीकडं इंजिनिअरिंग वस्तू आणि सॉफ्टवेअरची सुद्धा निर्यात मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते आणि परदेशातील नागरिक त्या वस्तू खरेदी करतात. तर अशा पद्धतीने एकूण मागणी म्हणजे मग काय, वैयक्तिक उपभोग मागणी, उद्योग संस्थेची गुंतवणूक मागणी, सरकारची मागणी आणि परकीय नागरिकांची देशातील वस्तूंना असणारी मागणी यांची एकत्रित बेरीज केली की आपल्याला एकूण मागणी समजते आणि एकूण मागणीच्या पातळीवरून आपल्याला भविष्यकालीन कोणत्या वस्तूंचं किती प्रमाणात कोठे कशा पद्धतीने उत्पादन करायचं आणि एकूण मागणीची पूर्तता कशी करायची, देशात आणि देशाबाहेर वस्तूंना किती मागणी निर्माण झालेली, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण एकूण मागणीमध्ये करतो. आणि समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये उत्पादन वाढीला आणि रोजगार वाढीला चालना जर द्यायची असेल तर समग्र मागणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची गरज असते. उत्पन्न पातळीत होणाऱ्या वाढीबरोबर लोकांचा खर्च मोठ्या प्रमाणामध्ये वाढला पाहिजे म्हणजे मग एकूण मागणीच्या पातळीत वाढ होऊन अर्थव्यवस्थेच्या आर्थिक वृद्धीला, राष्ट्रीय उत्पन्नातील वाढीला आणि रोजगार वाढीला चालना मिळते असं आपल्याला म्हणता येईल. पुढचा मुद्दा आहे एकूण पुरवठा. समग्रलक्षी विवेचन पद्धतीमध्ये एकूण मागणीप्रमाणेच एकूण पुरवठ्याचा सुद्धा विस्तृत असा अभ्यास केला जातो. मग एकूण पुरवठ्याचा अभ्यास करताना एकूण पुरवठ्याचे दोन मुख्य घटक विचारात घेतले जातात, त्यामध्ये देशांतर्गत पुरवठा आणि परदेशातून वस्तू व सेवा खरेदी करणं, म्हणजे परदेशातून वस्तू व सेवांचा होणारा पुरवठा, असे दोन घटक स्वतंत्ररित्या विचारात घेतले जातात. तर या दोन घटकामध्ये एकूण पुरवठा हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे कारण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्या देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत गेलेली आहे. 1951 साली 36.5 कोटी असणारी लोकसंख्या आज 135 कोटीपर्यंत वाढलेली आहे आणि मग या वाढत्या लोकसंख्येच्या विविध गरजा पुरवण्यासाठी देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू सेवा औषधे पायाभूत सुविधा बँकिंग विमा या सेवांमध्ये वृद्धी करणं खूप महत्त्वाचं आहे
आणि म्हणून एकूण पुरवठ्याचा विचार करताना देशांतर्गत पुरवठ्यात जर मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली तर त्याचा सकारात्मक परिणाम देशातील रोजगार वाढीवर होतो, उत्पादन वाढीवर होतो, उत्पन्न वाढीवर होतो आणि त्याच्यातूनच देशाचं स्वयंपूर्णता वाढत जाते, आर्थिकदृष्ट्या देश निर्भर होत जातो. आणि म्हणून अगदी अलीकडं आपले जे भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्रजी मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा केलेली आहे. कारण भारत संरक्षण साहित्याच्या बाबतीत असेल मोठ्या प्रमाणामध्ये परदेशावरती अवलंबून होता आणि म्हणून आज आपल्या देशातच देशी तंत्रज्ञानाचा विकास करून जनतेच्या गरजा विचारात घेऊन वस्तू व सेवांच्या पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ करण्याचं एक महत्त्वाचं धोरण सरकारने अंगीकारलं आहे. आता ज्या वस्तू आपल्या देशात उत्पादनच होत नाही आणि ज्या वस्तू आपल्याला परदेशातून आयात करणं गरजेचं आहे, अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा देशामध्ये विकासाची चक्र फिरू लागली तेव्हा आपल्याला यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणामध्ये आयात करावी लागली, यंत्राचे सुटे भाग आयात करावे लागले, औषधं आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आयात करावे लागतात, त्याच्यानंतर TV आयात करावे लागले, संगणक आयात करावे लागले, घड्याळं आयात करावी लागली. तर हा परदेशातून आपल्या देशामध्ये होणारा पुरवठा आहे. अर्थात हा पुरवठा जर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये वाढला तर एका अर्थाने देशाला फायदा होत नाही, कारण आपल्या देशातील उत्पन्न हे बाहेरच्या देशामध्ये जातं आणि आपल्या देशातील उत्पन्नाच्या चक्रकार प्रवाहातील पैसा काढून घेतला जातो. आणि म्हणून एकूण पुरवठ्याचा विचार करताना आपल्याला परदेशातून होणाऱ्या पुरवठ्यापेक्षा देशांतर्गत पुरवठ्यामध्ये जेवढ्या जास्त प्रमाणात वाढ होईल तेवढ्या जास्त प्रमाणात आपल्या देशामध्ये एकूण रोजगाराची पातळी वाढेल, एकूण उत्पादनाची पातळी वाढेल, देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढेल, लोकांचं दरडोई उत्पन्न वाढेल आणि आर्थिक वृद्धीचा दर सुद्धा वाढेल. आणि म्हणून एकूण पुरवठा हे समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या स्वरूपामध्ये अभ्यासला जाणारा एक महत्त्वाचा मुद्दा आहे असं आपल्याला म्हणता येईल. सातवा मुद्दा, सर्वसाधारण संतुलन पद्धती. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण आंशिक संतुलन पद्धतीचा वापर करून विशिष्ट क्षेत्राचं किंवा विशिष्ट घटकाचं त्या घटकापुरतं किंवा त्या क्षेत्रापुरतं संतुलन अभ्यासतो. परंतु समग्रलक्षी अर्थशास्त्र हे समुदायाचा, समुच्चयाचा, राष्ट्राचा, समाजाचा विचार करतं आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या संतुलनाचा अभ्यास करण्यासाठी आपण सर्वसाधारण संतुलन पद्धती जनरल इक्विलिब्रियम मेथड वापरत असतो. आणि मग एकूण मागणी आणि एकूण पुरवठ्याच्या संतुलनाद्वारे अर्थव्यवस्थेचं जे संतुलन प्रस्थापित होतं त्या संतुलनाच्या ठिकाणी उत्पादन पातळी कशी निर्धारित होते, रोजगार पातळी कशी निर्धारित होते याचं विवेचन सर्वसाधारण संतुलन पद्धतीच्या सहाय्याने समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये दिलं जातं. आणि समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा समुच्चयात्मक पातळीवरचा संतुलन अभ्यासण्यासाठी आपल्याला विविध प्रकारच्या चलांमध्ये संतुलन प्रस्थापित होणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ एकूण मागणी बरोबर एकूण पुरवठा, एकूण उत्पादन बरोबर एकूण उपभोग, एकूण उत्पन्न बरोबर एकूण खर्च, एकूण निर्यातीचं मूल्य बरोबर एकूण आयातीचं मूल्य, पैशाची एकूण मागणी बरोबर पैशाचा एकूण पुरवठा. जर आणि समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेचं जे संतुलन आपण अभ्यासतो ते संतुलन स्थिर किंवा कायमस्वरूपी नसतं, कारण समग्रलक्षी अर्थशास्त्र हे गतिमानतेचा अभ्यास करतं, गतिमान अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतं आणि समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये जे विविध प्रकारची समग्रलक्षी चले आहेत त्यांच्यामध्ये कायम सातत्याने बदल होतात. आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेचं जे संतुलन प्रस्थापित होतं ते स्थिर संतुलन नसतं तर अस्थिर संतुलन असतं. गतिमान घटकांमुळं अर्थव्यवस्थेच्या संतुलनामध्ये बदल घडून येतो. त्यामुळं मागच्या काळात झालेल्या संतुलनाच्या वेळी असणारी उत्पादनाची स्थिती आणि पुढच्या संतुलनाच्या वेळी असणारी उत्पादनाची स्थिती यामध्ये तफावत निर्माण होते. तर अशा पद्धतीने समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये कुठल्याही व्यक्तिगत घटकाचं संतुलन आपण अभ्यासत नाही किंवा विशिष्ट क्षेत्राचं संतुलन आपण अभ्यासत नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचं समुच्चयात्मक पातळीवर होणारं जे संतुलन आहे, उदाहरणार्थ एकूण मागणीबरोबर एकूण पुरवठा यांच्या संतुलनाने निर्धारित होणारी उत्पादनाची संतुलित पातळी आणि रोजगाराची संतुलित पातळी आपण अभ्यासतो. आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या स्वरूपाचा अभ्यास करताना आपल्याला आंशिक संतुलन पद्धतीऐवजी सर्वसाधारण संतुलन पद्धतीचा वापर करून संपूर्ण अर्थव्यवस्थेचं जे संतुलन प्रस्थापित झालेलं आहे ते स्थिर स्वरूपाचं नसतं, अस्थिर स्वरूपाचं असतं आणि त्या संतुलनात होणारे बदल आपण अभ्यासतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि आता शेवटचा धोरणाचा मुद्दा जर आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या स्वरूपाचा मुद्दा जर आपण अभ्यासला तर तो म्हणजे धोरण विमुक्तता. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करताना आर्थिक स्वातंत्र्य
या घटकाला जास्त महत्त्व देण्यात आलं होतं आणि म्हणून आर्थिक व्यवहारामध्ये सरकारचा हस्तक्षेप असूनही उत्पादनाचे निर्णय, उपभोगाचे निर्णय, विनिमयाचे निर्णय आणि वितरणाचे निर्णय हे स्वतंत्रपणे घेण्याचं स्वातंत्र्य होतं आणि सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये सर्व जे निर्णय होते ते बाजारातील किंमत यंत्रणेमार्फत घेतले जात होते. परंतु या निर्णयामध्ये काही लोक वैयक्तिक फायद्यासाठी अर्थव्यवस्थेला वेठीस धरायचे आणि त्यांचं स्वतःचं वैयक्तिक हित साध्य करायचे आणि त्यामधून अनेक प्रश्न निर्माण झाले. साठेबाजीचा प्रश्न निर्माण झाला मुक्त बाजार अर्थव्यवस्थेमुळे, सट्टेबाजीचा प्रश्न निर्माण झाला, काळे बाजाराचा प्रश्न निर्माण झाला, त्याच्यानंतर साठवणुकीचा प्रश्न निर्माण झाला, टंचाईचे प्रश्न निर्माण झाले आणि त्याचे अनेक विपरीत परिणाम सर्वसामान्य लोकांच्या जीवनमानावर किंवा राहणीमानावर पडले आणि म्हणून दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील बहुतेक सर्व देशांनी कल्याणकारी राज्याची भूमिका मान्य केलेली आहे आणि कल्याणकारी राज्याच्या भूमिकेमध्ये सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेता कामा नये तर आर्थिक व्यवहारामध्ये सक्रिय हस्तक्षेप सरकारने केला पाहिजे आणि अर्थव्यवस्थेच्या पातळीवरती जे काही मूलभूत प्रश्न निर्माण होतात, मग दारिद्र्याचा प्रश्न असेल, बेकारीचा प्रश्न असेल, विषमतेचा प्रश्न असेल, चलनवाढीचा प्रश्न असेल, चलनघटीचा प्रश्न असेल, आर्थिक वृद्धीचा दर कमी असण्याचा प्रश्न असेल, व्यवहार तोलातील असमतोलाचा प्रश्न असेल, विनिमय दरातील अस्थैर्याचा प्रश्न असेल, आर्थिक मागासलेपणाचा प्रश्न असेल, प्रादेशिक असंतुलनाचा प्रश्न असेल, तर हे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार राष्ट्राच्या विकासासाठी जे दीर्घकालीन विकासाचं धोरण आखतं त्या धोरणाच्या माध्यमातून सरकार विविध प्रकारची धोरणं ठरवतं. यामध्ये प्रामुख्याने पहिलं जे महत्त्वाचं धोरण आहे ते चलनविषयक धोरण आहे. हे धोरण सरकार आणि मध्यवर्ती बँक एकत्रितरित्या ठरवतं आणि या धोरणाच्या माध्यमातून चलनवाढ आणि चलनघट आटोक्यात आणण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना सरकारच्या माध्यमातून केल्या जातात आणि या उपाययोजनांमध्ये संख्यात्मक उपाययोजना आणि गुणात्मक उपाययोजना अशा दोन प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात आणि संख्यात्मक उपाययोजनांमध्ये व्याजदर धोरणाच्या द्वारे गुंतवणूक वाढीला चालना दिली जाते, तसंच बचत वाढीला चालना दिली जाते आणि भांडवल संचयाच्या वृद्धीदराच्या वाढीला चालना दिली जाते. जनतेच्या हातातून पैसा जास्तीचा पैसा काढून घेण्यासाठी खुल्या बाजारामध्ये विक्री करणं, रोख राखीव निधी प्रमाणामध्ये वाढ करणं, कायदेशीर रोक्त निधी प्रमाणामध्ये वाढ करणं, तारण आणि कर्ज यातील सीमा वाढवणं, उपभोग कर्जावरील निर्बंध कडक करणं या मार्गाचा वापर केला जातो. या उलट देशामध्ये मंदी सदृश परिस्थिती असेल तर व्याजदर घटीचं धोरण स्वीकारलं जातं, खुल्या बाजारामध्ये रोखे खरेदी केले जातात, रोख राखीव निधी प्रमाणामध्ये घट केली जाते, कायदेशीर रोक्त निधी प्रमाणामध्ये घट केली जाते, तारण व कर्ज यातील सीमा कमी केली जाते, उपभोग कर्जावरील निर्बंध शिथिल केले जातात. तर अशा पद्धतीने हे चलनविषयक धोरण आहे. त्यानंतर जे दुसरं धोरण स्वीकारलं जातं त्याला राजकोषीय धोरण असं म्हणतात. त्यामध्ये सरकारचं करविषयक धोरण आहे, सार्वजनिक खर्चविषयक धोरण आहे, सार्वजनिक कर्जविषयक धोरण आहे आणि अंदाजपत्रकीय धोरण आहे आणि करविषयक धोरणाचा वापर करून सरकार देशामध्ये मागास भागामध्ये उद्योग स्थापण्यासाठी कर सवलतीच्या द्वारे, अनुदानाच्या द्वारे आणि आर्थिक सहाय्याच्या द्वारे मदत करते. त्याचबरोबर उत्पन्नातील विषमता कमी करण्यासाठी प्रगतिशील कर पद्धतीचा वापर करून श्रीमंताच्या हातातून पैसा काढून घेतला जातो आणि हा पैसा गरिबांच्या कल्याणासाठी खर्च केला जातो. सार्वजनिक खर्च धोरणाच्या माध्यमातून रस्ते, वीज, पाणीपुरवठा, शाळा, दवाखाने या ज्या पायाभूत सुविधा आहेत या सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्याद्वारे ग्रामीण आणि शहरी भागातील दरी किंवा अंतर कमी केलं जातं. पायाभूत सुविधा द्वारे प्रादेशिक असंतुलन कमी केलं जातं आणि अंदाजपत्रकीय जे धोरण आहे हे धोरण हे अतिशय महत्त्वाचं आहे. या धोरणाद्वारे ज्या जीवनाला घातक असणाऱ्या वस्तू आहे, मग सिगारेट असेल, तंबाखू असेल, दारू असेल, याच्यावरती जास्त कर आकारले जातात. दूध, औषधं ह्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यामध्ये कर सवलती दिल्या जातात. तसेच समाजातील जे वंचित घटक आहेत, दुर्बल घटक आहेत, मागासवर्गीय आहेत, त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या अंदाजपत्रकीय धोरणाच्या माध्यमातून राबवल्या जातात व अशा पद्धतीने जनतेच्या कल्याणासाठी सरकार वेगवेगळ्या प्रकारची धोरणं ठरवते. त्याचनंतर व्यापारविषयक जे धोरण आहे या धोरणाच्या माध्यमातून सरकार अनावश्यक आयात जी आहे ती नियंत्रित करते आणि देशातून जास्तीत जास्त निर्यात कशी होईल निर्यात प्रोत्साहनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करते. तसेच किंमत नियंत्रणाचं धोरणसुद्धा सरकार राबवतं की जे उत्पादक शेतकरी आहेत, समजा किमान हमी भाव जो आहे, कुठल्याही शेतकऱ्याचा किमान उत्पादन खर्च
विक्रीतून भरून निघाला पाहिजे म्हणून यासारख्या काही योजना राबवतं. त्याचप्रमाणे दारिद्र्यरेषेखालील जे लोक आहेत त्यांना शिधापत्रिकेवरती अगदी स्वस्त दराने धान्याची विक्री केली जाते, खाद्यतेलाची विक्री केली जाते आणि अगदी कोविड-19 काळात तर मोफत या ज्या जीवनावश्यक वस्तू त्या त्याचा पुरवठा केलेला आहे. तसंच रोजगार निर्मितीसाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवतं. महात्मा गांधी रोजगार हमी योजना हे त्याचंच एक अपत्य असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर दारिद्र्य निर्मूलनाचे विविध कार्यक्रम सरकार राबवतं. अल्पभूधारक शेतकरी असेल, श्रीमंत शेतकरी असेल त्यांच्या कल्याणाच्या विविध योजना राबवतं. तर अशा पद्धतीने विविध धोरणाच्या माध्यमातून अगदी गाव पातळीवरून अगदी दिल्लीपर्यंत ज्या वेगवेगळ्या विकासाच्या योजना किंवा विकासाचे कार्यक्रम सरकार राबवतं तर अशा पद्धतीने आज आपण समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचं स्वरूप या मुद्द्यामध्ये एकूण 8 मुद्द्यांचा परामर्श आपण घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचे जे स्वरूप आहे ते सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राच्या स्वरूपापेक्षा भिन्न आहे आणि व्यापक आहे असं आपल्याला म्हणता येईल. थँक्यू.